सरपंचाने फर्जी जात प्रमाणपत्राद्वारे पद बळकावल्याचा आरोप. बुलडाणा तालुक्यातील डोंगर खंडाळा येथील सरपंचाने फर्जी जात प्रमाणपत्राच्या आधारे पद बळकावल्याचा आरोप ग्रामपंचायत सदस्याने केला आहे. याबाबत जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीकडे तक्रार दाखल केली आहे, मात्र समितीकडून निकाल जाहीर करण्यास जाणीवपूर्वक विलंब केला जात असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. सार्वत्रिक निवडणूक 2020-21 करिता डोंगर खंडाळा ग्रामपंचायत सरपंच पद अनुसूचित जाती सर्वसाधारण प्रवर्गासाठी राखीव ठेवण्यात आले होते. बबन तुलाराम गाडगे यांनी बनावट जात प्रमाणपत्र सादर करून सरपंच पद बळकावले असा आरोप ग्रामपंचायत सदस्य प्रज्ञा गुलाबराव कांबळे यांनी केला आहे. याबाबत त्यांनी 8 जुलै 2021 रोजी जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीकडे तक्रार दाखल केली होती. यावर 3 सदस्यीय समितीने सविस्तर चर्चा केली, मात्र ऐनवेळी समितीने जाणीवपूर्वक निर्णय जाहीर केला नाही. यामध्ये काहीतरी गोडबंगाल असल्याचा आरोप प्रज्ञा गुलाबराव कांबळे यांनी केला आहे. शासनाने ठरवून दिलेला कालावधी संपला तरी समितीने आपला निर्णय दिला नाही. सरपंच बबन तुकाराम गाडगे हे 15 महिन्यांपासून बनावट जात प्रमाणपत्राच्या आधारे सत्ता भोगत आहेत. परिणामी अनुसूचित जातीच्या खऱ्या लाभार्थ्यावर अन्याय होत आहे, त्यामुळे बबन तुकाराम गाडगे यांच्यावर अॅट्रॉसिटी अॅक्टनुसार फौजदारी स्वरूपाचे गुन्हे दाखल करून त्यांचे सरपंच पद ग्रामपंचायत सदस्यत्व रद्द करावे अशी मागणी प्रज्ञा गुलाबराव कांबळे यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे 25 मार्च रोजी केली आहे. यावेळी उपसरपंच श्याम सावळे, सदस्य दिलीप काकडे, मीना सावळे, महेश सावळे, अमोल भंडारे, तुळशीराम डोंगरे, राऊ पवार, विजय वानखेडे, शरद मिसाळ, बाबूराव पवार, वसंतराव इंगळे, निंबाजी भोंडे, प्रकाश काकडे, भाऊराव शिंगारे, संजय काकडे, सुरेश मिसाळ, भारत सपकाळ, प्रमोद खरात आदींची उपस्थिती होती. सार्वत्रिक ग्रामपंचायत निवडणूक 2020-21 डोंगर खंडा येथील सरपंच पद हे सर्व अनुसूचित सर्वसाधारणसाठी राखीव ठेवण्यात आलेले होते. श्री बबन तुलारामजी गाडगे यांनी फर्जी खोटे कागदपत्र तयार करून डोंगर खंडा येथील सरपंच पद बळकावण्यात आलेलं आहे. याबद्दलची तक्रार मी जात प्रमाणपत्र वैधता समितीला 22-7-2021 करण्यात आलेली आहे. तरीसुद्धा 2 सदस्य व 1 अध्यक्ष यांच्या चर्चेवरून त्यांनी 28-12-2021 अवैध प्रमाणपत्र म्हणून निर्णय ठरवण्यात आलेला होता. तरीसुद्धा त्यांनी आतापर्यंत हा निर्णय दिलेला नाही. याबद्दलचं 25-3-2022 मी जिल्हाधिकारी यांना निवेदन दिलेलं आहे. 15 महिने होत आले हे सरपंच पद बबन तुलारामजी गाडगे हे स्वीकारत आहेत, भोगत आहेत. तरी यामुळे खऱ्या अनुसूचित जातीच्या व्यक्तीवरती अन्याय होत आहे. यामुळे अॅट्रॉसिटी ॲक्टनुसार त्यांच्यावरती फौजदारी गुन्हे दाखल करून त्यांना तात्काळ सदस्यपद आणि सरपंचपद यावरनं निलंबित करावी ही विनंती.